शिवप्रभू प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं मी संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री राजाराम दोंडीराम डांगे भाऊ यांचे हार्दिक हार्दिक स्वागत करते. सौ नंदाबाई राजाराम डांगे, त्यांच्या कन्या शुभांगी, ॲडव्होकेट शुभांगी काळे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे, तर विद्यालयाच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक स्वागत करते. आपले येणे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते. निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता ज्ञानी गुणी प्रज्ञावंत विराजमान होतात. निमंत्रणाचा मान ठेवून आपण इथे येता ज्ञानी गुणी प्रज्ञावंत विराजमान होता. आपला प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते, आपला प्रत्येक विचार अनुभवांचे देणे असते. आपले येणे केवळ येणे नसते, काळजावर कोरलेले लेणे असते. अशा विविध गुणांनी संपन्न माननीय राजाराम डांगे भाऊ, त्यांच्या पत्नी आणि त्यांची कन्या शुभांगी काळे यांचे मी पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. आपल्या जीवसच्या कंठस्थच्या बालचमूंचा कार्यक्रम आणि कौतुक सोहळा पाहण्यासाठी आतुर असलेल्या सर्व माता पिता आणि इतर सर्व पालकवर्गाचेही मी मनपूर्वक स्वागत करते. ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात, ज्याच्या कर्तृत्वाचे हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो. पण आभाळाला हात लागून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवर असतात तोच खरोखर मोठा माणूस ठरतो, तोच खरोखर मोठा माणूस ठरतो. अशाच अनमोल विचारांचे आपले माननीय राजाराम डांगे भाऊ. माननीय भाऊंच्या प्रेरणेमुळे शाळेमध्ये अनेकविध उपक्रम नेहमीच केले जातात. शाळेत या बालमनांवर चांगले संस्कार, चांगले अनुभव मिळावे म्हणून भाऊ सदैव तत्पर असतात. समाजात इतर शाळांमध्ये घडणारा प्रत्येक चांगला उपक्रम माझ्या शाळेत व्हावा आणि माझ्या मुलांना चांगला अनुभव मिळावा, जगाच्या व्यवहारात माझ्या शाळेची मुले कुठेही कमी पडू नये हा त्यांचा अट्टाहास. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे 15 जूनला होणारे नवागत मुलांचे स्वागत असो, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, प्रभात फेरी, स्वच्छता अभियान, महान नेत्यांच्या जयंत्या, पुण्यतिथ्या, क्रीडा स्पर्धा, शाळेचे स्नेहसंमेलन किंवा अगदी आषाढी एकादशीचा दिंडी सोहळा, हे सर्व आणि याहूनही अनेक उपक्रम म्हणजे भाऊंच्या उत्साहाला उधाण आलेले असते. शिक्षक दिन तर आम्हा शिक्षकांबरोबर भाऊंच्याही आवडीचा. प्रत्येक शिक्षकाचा सत्कार भाऊ स्वतः त्यांच्या कुटुंबियांसोबत येऊन करणारच. म्हणतात ना, झाले बहू आहेत बहू होतील बहू परंतु यासमहा. खरंच भाऊंसारखं कोणी कोणे नाही. अशा नानाविध उपक्रमात जातीने लक्ष घालून तो यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार असतो. एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, म्हटलं जातं नाही ते खरंच आहे. माननीय भाऊंच्या पाठीशीही खंबीरपणे उभा असणाऱ्या त्यांच्या पत्नी सौ नंदाताई डांगे आपला घर, संसार, मुले, पै पाहुणे यांना सांभाळता सांभाळता शाळेवर निस्सीम भक्ती असणाऱ्या भाऊंच्या प्रत्येक अडीअडचणीमध्ये ठाम उभा राहणं, शाळेतून कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता प्रसंगी आपले दागदागिने पैसेही शाळेसाठी देणं कोण करेल, हे सगळं अगदी कोणत्याही वेळेत भाऊंच्या घरी जरी गेलं तरी खाण्यापिण्याचं आदरातिथ्य नंदाताईंनी केलेलंच असतं. कोणताही राजकीय वारसा किंवा आर्थिक सुबंध नसतानाही शिवप्रभू शाळेचे हे रोपटे वाढवण्यास भाऊ यशस्वी झाले, ते म्हणजे आपल्या पत्नी नंदाताईमुळेच. घरातील कोणत्याही अडचणी तक्रारी न सांगता त्या सदैव शाळेच्या कार्यात भाऊंबरोबर खंबीरपणे त्यांच्या पाठीशी नाही तर त्यांच्या बरोबर उभ्या राहिल्या. एवढेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या मुलामुलींना सुमांना देखील शाळेचा आदर करण्याचा त्यांनी वारसा दिला. निर्मळ सोज्वळ मन मिळावू अशा सौ नंदाताईंबद्दल आणखी काय सांगू. एवढंच म्हणावंसं वाटतं, उमरा ओलांडून घराला मंदिर बनवणार
देती, उंबरा ओलांडून घराला मंदिर बनवणारी लक्ष्मी आहे ती, संसाराचा गाडा चालवणारी देवाऱ्यातली माऊली आहे ती, संसाराचा गाडा चालवणारी देवाऱ्यातली माऊली आहे ती। या उभयंताच्या महान कार्याला आम्ही सदैव ऋणी राहू। शाळेच्या जडणघडणीत त्यांचे स्थान हे ध्रुव ताऱ्यासारखे अढळ आहे। आपल्या शाळेच्या अनेकविध उपक्रमांमध्ये माननीय भाऊ आणि नंदाताईंचे आम्हाला सतत मार्गदर्शन मिळते। शाळेच्या अनेक उपक्रमांपैकी आजच्या दिवशी आपण किमान 3 कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत, ते म्हणजे मातृपितृ पूजन सोहळा, बक्षीस वितरण आणि स्नेहसंमेलन। समाजात आज आई वडील, आजी आजोबा यांच्या कुचेष्टा, अवहेलना, अपमान, वृद्धाश्रम अशा अनेक वाईट पद्धतींना आळा घालता यावा यासाठी भाऊंच्या प्रेरणेने आम्ही शिक्षकांनी मातृपितृ पूजन सोहळा मुलांकडून करून घ्यायचा ठरवला। मुलांच्या मनावर ज्येष्ठांप्रती कर्तव्याचे, प्रेमाचे बीज पेरण्याचे छोटेसे कार्य आपल्या शिवप्रभू शाळेने हाती घेतले आहे। या मातृपितृ पूजन सोहळ्याचे प्रेरणास्थानही माननीय भाऊ आणि नंदाताई आहेत। म्हणूनच आजचा 13 मार्च 2024 दिवस शिवप्रभू विद्यालयाच्या इतिहासातील अनन्यसाधारण दिवस आहे। न भूतो न भविष्यति असा कार्यक्रम आज इथे घडणार आहे। या कार्यक्रमाचे प्रथम पुष्प म्हणजे ईशस्तवन। कारण आपली भारतीय संस्कृतीच अशी आहे की प्रत्येक शुभ प्रसंगी परमेश्वराची आराधना ही होणारच। मी सर्वांना विनंती करते की प्रत्येकाने आपापल्या जागेवर मांडी घालून हात जोडून डोळे बंद करावे आणि शांत चित्ताने ही प्रार्थना ऐकावी, म्हणजे जेणेकरून आपल्या हे जे वातावरण आहे ते प्रसन्न होईल। साधी सरळ प्रार्थना आहे, हात जोडून आहे त्या जागेवर अगदी डोळे शांत मिटून बसायचे। प्रार्थनेचे बोल आहेत
वातावरण अगदी प्रसन्न होऊन गेलंय, मन अगदी उल्लासित झालेलं आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, हा श्लोक प्राचीन भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे. परमेश्वराच्या आराधनेनंतर सर्वप्रथम पूजनीय आहे ते आई बाबा. बालकाचा पहिला गुरु म्हणजे आई, दुसरे बाबा. या जगात आपण येतो ते आई वडिलांमुळे. त्यांच्या शिकवणुकीतून आपण सगळे विश्व पाहत असतो. त्यांच्या संस्कारक्षम वागण्यातून आपण चांगले बोलायला वागायला शिकतो. आपले कौतुक सर्वात आधी कोण करत असेल तर आई बाबा. घराचा कुटुंबाचा सगळा डोलारा सांभाळत आई बाबा आपल्याला उत्तमोत्त संस्कार मिळावे म्हणून अहोरात्र धडपडत असतात. माझ्या मते आई बाबा म्हणजे काय, आई बाबा म्हणजे काय? आई घराचं मांगल्य असतं. आई घराचं मांगल्य असतं तर बाप घराचं अस्तित्व असतो. आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचं अस्तित्व असतो. आईकडे अश्रूचे पाट असतात. आईकडे अश्रूचे पाट असतात तर बापाकडे संयमाचे घाट असतात. तर बापाकडे संयमाचे घाट असतात. हेच लागली की आईची आठवण येते. हेच लागली की आईची आठवण येते. पण मोठी वादळे पेलताना अरे बापरे असा बापच आठवतो. भक्त पुंडलिकाच्या आई वडिलांच्या प्रेमापोटी साक्षात भगवंताला सुद्धा युगानुयुग विटेवरी उभं राहावं लागलं. श्रावण बाळाच्या मृत्यूनंतर तर त्याच्या आई वडिलांनी प्राण त्यागले. खरंच आई वडिलांची महती किती वर्णावी तितकी थोडीच. त्यामुळे वेळ न दवडता पुढील कार्यक्रमास सुरुवात करूया. माननीय भाऊ आणि सौ नंदाताई आमचे शिवप्रभू शिक्षक परिवाराचे मायबापच आहेत. म्हणून प्रथमतः मी विद्यालयातील सर्वात लहान म्हणजे शेंडेफळ असणाऱ्या पूनम शिंदे मॅडम आणि इथे औचितच आलेल्या भाऊंच्या ॲडव्होकेट कन्या शुभांगी काळे मॅडम यांना विनंती करते की आपणही इतर पालकांबरोबर माननीय भाऊ आणि नंदाताईंचे पाद्यपूजन करायचे आहे. तर पाद्यपूजनाची फक्त आत्ता थोडीशी माहिती सांगते. गाणं लागल्यानंतरच आपण पूजन करणार आहोत.
स्वामी तिन्ही जगाचा आई वटला विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई वटला विना भिकारी। बंधूनो, लहानपणीच आई वडिलांना पोरका झालेला मी अनाथ मुलगा, आई वडील त्यांचे दुःख सांगताना मला फार भरून आले आहे। त्यांची सेवा करण्याचंच आपले भाग्य समजायचे आहे। थोडी कवितेने मी तुम्हाला सुरुवात करून सांगतो। देव भेटेल तुम्हा तुमच्या घरी, देव भेटेल तुम्हा तुमच्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी। देव भेटेल तुम्हा तुमच्या घरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी। देव भेटेल तुम्हा तुमच्या घरी, आधी वंदन आई वडिलांच्या चरणावरी, मग स्मरावे त्या भगवंताला। आधी वंदन त्या आईबापाच्या चरणी, मग स्मरण करावे त्या भगवंताला, मग स्मरण करावे त्या भगवंताला। देव भेटेल दर्शन देईल तुम्हा आई वडिलांच्या पावन चरणावरी। देव भेटेल तुम्हा देवाऱ्या आई वडिलांच्या पावन चरणावरी। मोह मायात गुरफडून जाऊ नका, मोह मायात गुरफडून जाऊ नका, आई जन्मदात्याला कधी विसरू नका। मोह मायात गुरफडून जाऊ नका, जन्मदात्याला कधी विसरू नका। हीच तुमची पंढरी, हीच तुमची जेजुरी, हीच तुमची पंढरी, हीच तुमची जेजुरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी, आई वडिलांच्या पावन चरणावरी। आई वडिलांना दुःख कधी देऊ नका, आई वडिलांना दुःख कधी देऊ नका। करा त्यांची सेवा, त्यांना दूर लोटू नका, करा त्यांची सेवा, त्यांना दूर लोटू नका। पुंडलिकाने केली खरी सेवा, पुंडलिकाने केली खरी सेवा, आई बापाच्या चरणावरी, आई वडिलांच्या चरणावरी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल, पंढरपूरचे विठ्ठल, आषाढी आणि कार्तिक एकादशीला सर्व धर्मातील लोक गुण्या गोविंदाने वारला जातात। तिथे जात भेद काही नसते। त्या विठ्ठल मंदिराला दोन पायऱ्या आहेत भक्तीच्या। पहिली पायरी आहे चोखोबांची, आमच्या उसडोंगा परी रसना ही डोंगा, उसडोंगा परी रसना ही डोंगा, काय फुललाशी वरली या रंगा। चोखाडोंगा परी भावना ही डोंगा, काय फुललाशी वरली या रंगा। आणि दुसरी पायरी आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांची। वैकुंठी आम्हा नेहू नको विठ्ठला, तुझ्या चरणी आम्हाला लीन होऊ दे आता। आणि विठ्ठलाच्या चरणी लीन झालेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांची दुसरी पायरी आहे आमच्या चरणाला, आमच्या डोक्याला
अनेक भक्तांचे जन्मस्थळ झाल्याचं आम्ही धन्यता मानू म्हणणारे नामदेव महाराज ही भक्तीची दुसरी पायरी आहे. आणि तुम्हाला माहीत नसेली रायगडावर सेवेची तिसरी पायरी आहे हे तुम्हाला कुणाला माहीत नाही. ती पायरी आहे हिरोजी इंदुरकरांची. ज्यावेळेला शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करायचा होता आणि त्याच वेळेला हिरोजी इंदुरकरांना राजधानी बांधण्याचे काम रायगडावर हिरोजी इंदुरकरांना दिले. ते चीफ इंजिनियर द्यायचे होते. 2 वर्षात हिरोजीनी सर्व बांधून तयार झाले आणि शिवाजी महाराज आले. बोला इंदुरकर, तुम्ही छान राजधानी बांधली, तुम्हाला काय देऊ? त्याला इंदुरकर म्हणते, राजे आपल्या जनाची सेवा हीच आम्हाला भरपूर मिळाली आहे, आम्हाला काहीही नको. नाही मागा, तुम्हाला काय पाहिजे मागा, आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. नाही महाराज, त्याला तुमचा राज्याभिषेक होईल आणि तुम्ही देवाच्या दर्शनाला याल त्याला मी तुम्हाला मागेन. राजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला आणि राजे मंदिरात दर्शनासाठी गेले. दर्शन करून बाहेर आले तर इंदुरकर हातात एक मोठा दगड घेऊन उभा होते. इंदुरकरला विचारलं, इंदुरकर आपल्याला काय देऊ? महाराजांनी तो दगड इंदुर सेवा महाराजांच्या हातात दिला. त्यावर कोरले होते बंधू भगिनीनो, त्यावर कोरले होते सेवेशी तत्पर, सेवेशी तत्पर हिरोजी इंदुरकर. स्वराज्याच्या सेवेसाठी तत्पर असणारा हिरोजी इंदुरकर, ही माझी दगड तिसऱ्या पायरीला लावा ते मंदिराच्या. असे सेवेकरी शिवाजी महाराजांना मिळाले. कारण राजा हा सेवेकरी होता, सेवेकरी शिवाजी महाराजांना मिळाले. ही तिसरी पायरी आहे सेवेची. आणि त्याच राजाचा आणि सेवेकऱ्याचा आदर्श डोळ्या पुढे ठेवून त्या राजाला राजाच्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण करून 1996 साली जे महाराष्ट्र शिक्षण संस्था आम्ही स्थापन केली. तुम्ही म्हणाला त्यावेळेला शाळा नव्हत्या का? होत्या ना, परंतु मुलांना 99% मार्क पाडणाऱ्या शाळा होत्या. सुसंस्कार, स्वाभिमान, त्याग व चारित्र्य देणाऱ्या शाळाही नव्हत्याच हे माझ्या लक्षात आले. समाज भरकटला गेला होता. माझा शेतकरी बंधू कावडघाट करणारा, त्यांची मुले असे रानमार भटकत होती. बहुजन समाजाच्या मुलांची मी तिजावस्था झाली होती. त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गाला लावून त्यांना काहीतरी चांगले करण्याचे करण्यात ठरविले आणि 1997 साली पहिलीचा वर्ग चालू केला. हे चालू करत असताना जे शिवधनुष्य शिक्षण संस्थेचे पवित्र शिक्षण संस्थेचे उच्चारले मी बंधून, एक ते सोपे नव्हते ते काम. सर्व स्वतः त्याग करून, कारण हे कोणी धना मी कोण नाही, साधा शेतकरीचा मुलगा आहे, शेती करणारा. अनेक रात्र बीएससी नंतर काबाड छटा करून मी शेती पिकवली, हे तुम्हाला ज्ञात आहेच. अनेक धनाने लोकांनी संस्था काढल्या, अनेक राजकीय लोकांनी संस्था काढल्या, मोठमोठ्या इमारती काचेचे महाल बांधले, परंतु आमची शेतकऱ्याची शिक्षण संस्था ही अविरत चालू राहिली. कारण आम्हाला ज्ञान मंदिर उभा करायचे होते. ते कशाचे उभा करायचे होते? की सुसंस्काराचे, स्वाभिमानाचे, त्यागाचे व चारित्र्याचे. त्यासाठी मी शिक्षण संस्था काढली. त्यावेळेला मी विचार केला, आधी आपल्यापासून सुरुवात करूया. बंधूनो, ज्यावेळेला आपण दुसऱ्याला सांगतो त्याला स्वतः कसं पाहिजे हे देणार ठेवा. दुसरा चुकेल तर त्याच्या आधी आपण तयार पाहिजे. दुसऱ्या वाट बघण्याचा अधिकार आपल्याला नाही. मी पहिला कुठलं उचलला असेल तो चारित्र्याचा अलंकार मी स्वतः घेतला. माझ्या शाळेत भगिनी आहेत, 7 भगिनी आहेत. मी त्यांना सेवेत रुजू करून घेतलं आणि रुजू केल्या केल्या मी त्यांना राखी बांधून बहीण मानून त्यांना भाऊबीज मी करू लागलो. कारण चारित्र्य हे पुरुषाचा हा पुरुषार्थाचा अलंकार आहे. ते मी प्रथम मी स्वीकारले. तुम्ही कुठेही चौकशी करा, राहराम डांग्याविषयी कुणी बोट दाखवलं तर तुम्ही मला कधीही सांगा. कारण चारित्र्य सगळ्यात महत्त्वाचं आहे. चारित्र्य असेल तर सर्व काही आहे. आम्ही गुन्हेगारी जाणं माझे शिक्षक मित्र आणि शिक्षक भगिनी शाळेत कुटुंबाप्रमाणे राहतो. कारण आपले चारित्र्य सुंदर आहे, सुसंस्कार. मी स्वतः आधी ठरवलं आपण संस्कारच पाहिजे, तर आपण एखाद्याला मुलांना सांगू शकतो. कारण कुटुंब प्रमुख, राजा जर व्यवस्थित असेल तर प्रजा व्यवस्थित असेल. त्याप्रमाणे सुसंस्कृत, स्वाभिमान, त्याग, त्याग करण्याची आपली जबाबदारी पाहिजे. सर्व अर्पण केले, तन मन धन सर्व मी अर्पण केले. कारण मला बनवायचं आहे ज्ञान मंदिर. ते मी सुसंस्काराचे, चारित्र्याचे आणि हे त्यागाचे, त्यासाठी मीच केले. आणि हे करत असताना तुम्ही म्हणाला आजचे युग बदलले आहे. बदलत्या युगाप्रमाणे गुणवत्ताही टिकवली आहे. आम्ही आमच्या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक वर्षी
स्कॉलरशिपला राज्यात काय जिल्ह्यात राज्यात सुद्धा येऊ शकतो आला आहे. अनेक मुली एमपीसी यूपीसी मधून अधिकारी बनले आहेत. एक मुलगा पायलट झाला आहे विश्वानाथ ते म्हणून. एक मुलगी एम ते देशमुख यांची हे नासामध्ये शास्त्रज्ञ आहे. असे अनेक इंजिनियर मुली आहेत, डॉक्टर मुली आहेत, असे अनेक गुणवंत विद्यार्थी आपण घडवले आहेत. आणि हे घडवत असताना त्यांना संस्कार देण्याचेही काम आपण पहिल्यांदा केले आहे, कारण संस्कार त्याशिवाय हे घडत नाही. माझे एक मित्र होते, मला म्हणले कॉलेजचे मित्र होते, ते म्हणले भाऊ चला मी वृद्धाश्रम करणार आहे, तुम्हाला बघायला नसतो, माझ्या बहिणीचं लग्न आहे. मी सोलापूरला गेलो, लग्नाला वेळ होता म्हणून मला म्हणले चला वृद्धाश्रम बघूया. वृद्धाश्रमा दारात गेलो आणि आज शिरताना जे वृद्ध जोडप म्हणा शांतराव पालकांनो माझ्या बंधू बहिणींनो थोडं ऐका, आज जाताना जे वृद्ध जोडप दरवाज्यात टक लावून पाहत होतं. मी कुतूहलाने त्यांच्यापाशी गेलो, बाब आजी आणि आजोबा तुम्ही दरवाज्याला कुतूहलाने इथं का पाहत आहेत? त्याला आजोबा म्हणले माझा मुलगा कलेक्टर झाला आहे, आज तो येणार आहे, आम्ही त्या निरोपटलो आहे, आम्हाला तोंड भरून डोळे भरून पाहायचे आहे. आणि बाबाच्या डोळ्यात पाणी आले, मुलांना कत्तरदार पाहायचं होतं त्यांना. आणि माऊलीच्या डोळ्यात पाणी आले, ती माऊली म्हणली माझा मुलगा साहेब झाला आहे, आज आम्हाला तो येणार आहे बघायला. आणि थोड्याच वेळात लाल दिव्याची गाडी दरवाजा देऊन थांबली आणि गाडीतून एक शिपाई उतरला. बंधून शांतीनं ऐका, गाडीतून शिपाई उतरला, त्याच्या हातात लकोटा होता. माझा मित्र पुढे गेला वृद्धाश्रम चालवणारा आणि तो शिपाई त्या चालकाला म्हणाला साहेबांना वेळ नाही, साहेब बाहेर गावी टूरला जाणार आहेत आपल्या पत्नीला घेऊन. त्यांनी लखोडा दिला आहे, काही पैसे लागले तर या त्यांच्या आईवडिलांना द्या. हे शब्द त्या आईवडिलांच्या कानी आले आणि तिने एकमेकाकडे पाहिलं. मी पाहत होतो ते सगळं चित्र आणि त्यांच्या एकमेकाच्या डोळ्यात पाणी आले आणि ते डोळे पाणी आल्यानंतर ते जोडपे स्तब्ध झाले. बंधूनो स्तब्ध झाले, माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी त्यांना एकदम बरेच वेळ स्तब्ध झाल्यानंतर मी त्यांना म्हणले बाबा बाबा, तर बाबा केव्हाच आनंदात विलीन झाले होते, माऊली केव्हाच आनंदात विलीन झाली होती. तेव्हा त्या माऊलीला वाटलं असेल एक वेळ माझी कूस वाद झाली तर चालेल, पण असला मुलगा कलेक्टर मला नको आहे. आपल्याला कलेक्टर बनवायचा आहे संस्काराचा, आई वडिलांना सांभाळणारा, बायकोला घेऊन ट्रीपला जाणारा नको आहे. हे बंधून त्यासाठीच आपली शिक्षण संस्था शिवप्रभू काढलेली आहे आपण, आणि ते ज्ञान देण्याचे काम आम्ही करत आहोत बंधून. आणि तेही तुमच्या एकामेकांच्या सहाय्याने करूया आपण, ज्ञान मध्ये ते उभा करणारच आहे आपण. हे करत असताना फक्त कुणापुढे लाचारी न पत्करता करायचं आहे आपल्याला. गेली 26 वर्षे कुणालाही भीक मी मागितली नाही बंधून, लाचारीने कुणापुढे हात पसरला नाही. मी माझ्या कुटुंबातले माझ्या निदाच्या घामाचे तन मन धन सर्वस्व अर्पण केले हे सर्वांना माहीतच आहे. आणि त्यासाठी तुमचे महत्त्वाचे मोला सहकार्य आहे. माझ्या शिक्षक भगिनी आणि बंधुनी मला अतिशय सहकार्य केले, त्यांच्याच कर्तव्याने आज मुले आज गुणवंत व सुसंस्कार व चरित्र संपन्न झाले आहेत. अनेक विद्यार्थी एमपीसी यूपीसीमध्ये पास झाले आहेत, इंजिनियर डॉक्टर झाले आहेत, माझ्या शिक्षणामुळे झालेले आहेत. हे बंधून देणार तेव्हा. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे गेली 26 वर्षे अशी कुठली शिक्षण संस्था किंवा एखादी संस्था दाखवा, माझे संचालक मंडळ गेली 26 वर्षे माझ्या खांद्यावर थाप टाकत आले, भाऊ चला तुम्ही करता हे फार अभिमानाची गोष्ट आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही पण चालत राहा, तुमचा त्याग निश्चित आहे, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तरी वाद आमचा झालेला नाही. अशी संचालक मंडळ आणि असे शिक्षक बंधू भगिनी मिळाल्यानंतर कुठल्या गोष्टीची उणीव आहे बंधून सांगा तुम्ही मला. हे गरज असताना बंधून एक गोष्ट देणार ठेवा, माऊलीनो माता बंधू भगिनी माता न बहिणीनो एक दिवस देणार ठेवा. आज तुमचा एक लेकरू किंवा एक भाऊ म्हणून तुम्हाला एक विनंती करतो, हात जोडून तुम्ही तुमच्या मुलावर लक्ष ठेवा. हीच वेळ आहे लक्ष ठेवण्याची. पुन्हा तुमच्या 10 वर्षाच्या पुढे मुलगा तुमचा नाही, कशाला पाहिजे आपल्याला बचत गत, कशाला पाहिजे त्यांची सेवा, काय जरूर नाही. तुमच्या घरापासून तुम्ही तुमची सेवेला सुरुवात करा, तुमच्या मुलावर संस्कार करा. राम कसा होता सांगा त्यांना, कृष्ण कसा होता समजावून सांगा, ज्ञानेश्वर समजावून सांगा त्याला, रामाचा आदर्श कृष्णाचा व्यवहारवाद त्याला समजून सांगा. नको ती तुम्हाला घेतली गोष्टी, काय करायचं तुम्हाला, ते मुलाचे वडील पाहतात ना सगळे, काय करायची, काय नवीन फॅन निघाले आजकाल, काय जरूर नाही. माता भगिनीनो तुमच्या मी लेकराप्रमाणे आहे, वेळ पडली तर मला माफ करा, मी बोलल्या स्पष्ट बोलल्याबद्दल.
काही करू नका, तुमच्या फक्त मुलावर लक्ष द्या. 8 तास शाळेत मुलं आहेत, माझे शिक्षक त्याच्यावर लक्ष देऊन आहेतच, परंतु शाळेत गेल्यानंतर त्याला हातपाय धुवा, सांगा अभ्यासाला बसवा, तुमच्या बरोबर देवापुढे प्रार्थना म्हणा शिकवा. हेच मोलाचे आहे. जिजामातांनी शिवाजीला कुशीत असतानाच रामायण महाभारत सांगितलं समजावून, म्हणून स्वराज्याचे स्वप्न साकार झाले. का तुमच्या हातातच भविष्य घडवण्याचे कार्य तुमच्या हातात आहे, म्हणून काही नको, समाजसेवा बिवा काही नाही, झूट आहे सगळे हे. कोणी काही तुम्हाला म्हणेल, तुमचा मुलगा कर्तबदार बनवायचा असेल तर तुम्हाला लक्ष घालायला लागेल. आणि कोण नाही हो कुणासाठी, एक राजाम डांगेसारखा एक वेळा माणूसच तुमच्यासाठी फक्त तनबंधन अर्पण करेल. मी बरे लोकांना म्हणलं, अहो असा कार्यक्रम असे काय करायचं आपल्याला, ते बघून येतच होती. आपली मुलं बाळ कुटुंब सुखी आहे ना बास, कारण सामाजिक परिस्थिती बंधू बघिनी नो, माझ्याकडे पहा समाज अवस्था तसे झाले, आपलीच गाडी आपलीच माडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, यात समाज गुरफटला आहे. तुमच्यासाठी वेळ जरा कोणी रिकामा नाही, त्यासाठी तुमचा वेळ तुम्ही मुलासाठी दिला पाहिजे. आत्ता वेळ नाही दिला तर तुमची मुलं उद्या भविष्यात काय होतील तुम्हाला सांगता येणार नाही, हे ध्यानात ठेवा. तुमच्या मुलाला कर्तबदार बनवायचं असेल आणि काही त्यांच्या मनापर्यंत घडू ना, शेती करतो आपण उत्तम करू द्या. माझ्या मुलगा शेती करतो, एक नंबर शेती करतो, त्याची माझी सून इंजिनियर आहे, काय नाही कुटुंब व्यवस्थित चाललंय माझं. तुमच्या मुलाला हा आदर्श दाखवू द्या, तुमच्या मुलाला आदर्श चांगलं शिकवा, रामायण महाभारत शिकवा. हो मुलगा लहान असताना त्याला अंगाई गाताना अंगाई शिवाजी महाराजांची गा, रामाची गावा कृष्णाची गा, नाही झिंझिन झिगाटची गाऊ नका. उद्या तो तुमचा मुलगा तुमच्या नडीच्या घोट घ्यायला तयार होईल बंधूनो, त्याला आत्तापासूनच संस्कार द्या, तर त्याचे भविष्य घडेल. हे तुम्हाला मी धाडसाने सांगतो, तुम्ही मला माफ करा, मी तुमच्या लेकराप्रमाणे आहे, बहिणी भावाप्रमाणे आहे. एवढं धाडसाने कोण कुणाला सांगणार नाही, कुणाला पडले कुणासाठी, जो जे आपापल्या कुटुंबापुरता व्यवस्थित आहे. माझ्यासारखा एक वेळा माणूसच काय ते काय समाजसेवेसाठी काय झपडत असतो फार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधूनो, प्रत्येक पुरुषामागे स्त्री असते. मी का करू शकलो, वेळ का देऊ, आयुष्यातला फार मोलाचा वेळ दिला आहे मी बंधूनो. गेली 26 वर्षे माझ्या आयुष्यातला फार मोलाचा वेळ मी आजारी दिलेला आहे. माझी धर्मपत्नी मला अभिमान होतो, अभिमान वाटतो तिला. कधी 1000 रुपये साडीची तिने अपेक्षा बाळगली नाही, किंवा मणिमंगळ सोडून कधीही डागाची अपेक्षा बाळगली नाही. मला अभिमान वाटतो माझ्या धर्मपत्नीचा, ती माझ्या पाठीची खंबीरपणे उभा आहे, म्हणूनच मी कार्य करू शकलो. हे तुमचं कर्तव्य आहे. आणि बंधूनो तुम्ही इतकेच केलं पाहिजे, कळलं पाहिजे तुम्हाला इतर गोष्टी. तुमच्या मुलावर मुलीवर लक्ष तुम्ही ठेवा. हो मुलगा काय बघतो, कुणा संगतीत वागतो, कुठं कुणा झेंडा घेऊन फिरतो, काय काय जरूर नाही म्हणली. तुमच्या मुलाला सक्षम बनवा, तुमच्या मुलावर लक्ष ठेवा, हे मला तुम्हाला आवर्जून सांगणं आहे. अरे काय आई वडिलांना हे करणार, असं कर तुमचा कलेक्टर कशाला तुम्हाला बनवायचं आहे. आता काय फॅड निघाले, आईनं मुलीला स्थळ बघायचं थोडं डा अतिशय थेट बोलतो तुम्हाला, बघिनी न काही बघू नका तुम्ही, वडील खंबीर आहेत तिचं बघायला. कारण मी बरेच वेळा जनसेवा हे करत असतो, त्यावेळेला मला कळतं की आईनं विचारायचं फुडल्या माणसाला की मुलगा काय करतो, त्याचा मंगला कुठं आहे, त्या फ्लॅट कुठं आहे, त्याचे आवडी कुठं आहेत. अहो आई वडीलला आत्ता तुम्ही मुलाला म्हणला तर तुमची सून येणार, तुम्हाला वृद्धाश्रमात टाकील ना. मग तुमच्या मुलीला आई वडिलाची सासूसऱ्या सेवा करू द्या ना, हे शिकवा तुम्ही. सासू सासऱ्याला आई वडील मानायचे तुम्ही शिकवा, तर तुमची सून तुम्हाला आई वडील मानेल. हे देणार ठेवा हो. कारण मी बघतो आता समाज बरंच काय काय चाललंय, कुठं काय कुठं काय कुठं काय, फार वातावरण गडबड झालेलं आहे बंधून, फार फार गडबड झालेलं आहे. त्यासाठी फक्त तुम्ही तुमच्या मुलावर लक्ष द्या. हा हे तुम्हाला आवडून आवडून का सांगतो, आज त्यांचं भविष्य तुमच्या हातात आहे, हे घडवण्यासाठी तुम्हालाच प्रयत्न केले पाहिजेत. आम्ही प्रयत्न करतो ना, आम्ही आहे ना. मी जेव्हा MPSC UPSC किंवा बँकेत चांगल्या बँकेत सर्व्हिस लागल्या मुलांनी घरी सत्कारला पळत गेलो, तेव्हा ते आई वडिलांना पाणी आले, भाऊ तुम्हीच एकच की आमच्या मुलाचे कौतुक करणारे आम्हाला भेटला. नाही पण मला असे अनेक पिढ्या घडवायची आहेत ना, मला कुठली अपेक्षा नाही, कारण मी राजकारण नसल्यामुळे तुमच्या मताची मला अपेक्षाच नाही, धनाची अपेक्षा नाही. मला वडिलांनी भरपूर दिले, चटणी भाकरी खाऊन मी जगेन, मला कुठलीही अपेक्षा नाही. तुमच्या पैशाची अपेक्षा नाही, मला कुठलीही अपेक्षा नाही.
हे देणार ठेवा, नाही तर काय काय येणार लोयापेक्षा ते द्या. एक चारशे रुपये नोकरी द्यायची ना का कुटुंब वेठी धरायचं आयुष्यभर, कशा तुम्ही नादा लागता, काय लागू नका. फक्त तुमच्या मुलांना लक्ष द्या तुम्ही, भविष्य वाईट आहे, नावाना वाईट घडायला लागले आहे. तुम्ही टी व्ही बघत असला आणि मालिका त्या अजिबात बघू नका बरं का सांगतो तुम्हाला मी. मालिका सासू असायच्या मालिकेनं, सासूसण्याच्या मायेनं कुटुंब उद्ध्वस्त झाली, उद्ध्वस्त झाली कुटुंब. कारण मालिकेमध्ये सासून सुनंत राजाचा, सासूनं सासूला काय बोलायचं हे तुम्ही प्रत्यक्ष गतीचं काय बघताय हो. त्याचा मालिक बघा, रामाण्याची मालिका बघा, कृष्णाची बघा, नाही नाही वाटले तर बघू नका काय सुद्धा. तुम्ही आमच्या चुलभावांची सुना एक बघा, तुम्हाला सांग तुम्ही आवर्जून. श्रीकांत डांगे यांची मंडळी काय ना, हा तर ती आमच्या सुनेनं त्याचा टी व्ही सुद्धा सगळ्यात येत नाही. मुलगी एक इंजिनियर झाली आता यावर्षी होती या, दुसरी मुलगी इंजिनियर होती या मेरिटवर. बिचारीनं अजून टी व्ही घेतला नाही. आपण बरं, मुली बरं, नवरा भला आणि कुठं काम बरं, कुठल्याही कार्यक्रमात ते जात नाही. अभिमानानं सांगतो मी प्रत्येक वेळेला, एवढंच करा हो, एवढंच तुम्ही करा, काही करू नका. तुमच्या मुलावर लक्ष तुम्ही ठेवा, वेळ पुन्हा येणार नाही. मुलगा मुलगी कुठल्या संगतीत आहे, मुलाला व्हॉट्सअपचा फोन दिला तर मुलगी काय बघती आहे बघा तुम्ही. कारण व्हॉट्सअपनं वाट लागलेली आहे, फार वाट लागलेली आहे. आणि मुलगा तुमचा कुठल्या संगतीत आहे हे बी तुम्ही पाहा ना. एवढं तुम्हाला मी आवर्जून सांगते. आज तुमचा भरपूर वेळ घेतला कारण मला तुम्हाला सांगायचं होतं, ज्या उद्देशानं मी संस्था काढली, शाळा काढली, तो उद्देश सफल करण्यासाठी तुमचा हातभार महत्त्वाचा आहे हो. तुम्ही मला ते साथ दिली पाहिजे, तुमची हाकेच मला गरज आहे. तुमची हाक असेल मला साथ दिला तर मी काहीही करू शकतो तुमच्यासाठी. आता पुढल्या वर्षी एक बेस्टपैकी शाळा बांधणार आहे मी सुंदर, ते मी स्वाभिमानानं तुमच्या एक एक घामाच्या पैशाच्या रुपयानं बांधणार आहे. कोणापुढे भीक मागून नाही आयुष्यभर तुम्हाला लाचार करायला. आता अशी भरपूर मला भेटली होती, दोन महिने तीन महिने बांधून देतो म्हणून सांगणारी, आयुष्यभर शाळा भेटली तर मी विकत देऊ नाही देणार. मी स्वाभिमानानं जगेन, स्वाभिमानानं राहीन, कोणापुढे लाचेंना हात पसरणार नाही. देशासाठी काहीही करायला हवा करेन. मागील वर्षी मी वीर जवानपत्नीने सत्कार केला, कोणी करत नाही. आता मातापित्र सेवा केली, पूजन केलं. मुलांना तुम्ही हा आदर्श द्या, हे महत्त्वाचं आहे. हे करत असताना काहीही मला शंका धरू नका. फक्त एक गोष्ट ना गेल्यापासून मला ठिया धरा की आपले मुलगा आणि मुलगी ह्याच्यावर लक्ष केंद्रित करा. ते तुम्हाला आवर्जून 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 सांगतो. माता भगिनीनो आणि बंधूनो, पुन्हा वेळ नाही, ही वेळ गेली की गेली एक बार, पुन्हा तुम्हाला ही वेळ मिळणार नाही. त्याला राम समजावून सांगा, कृष्ण समजावून सांगा, कशा दुसरं काय समजून सांगता. कोण कोण होतं हे, कोण पुढार हे होतं काय सांगू ना कुणाला. काय मुलांना तुम्ही काय भरवताय सांगताय तुम्हाला काय. तुम्ही व्यवस्थित राहा, मुलांना तुमचा आदर्श दिसेल. तुम्ही आदर्श राहिला तर तुमचा मुलगा आदर्श बनेल. आम्ही आदर्श राहिलो, आमची पत्नी आदर्श राहिली, आमची मुलगी एक आता हायकोर्टात वकील आहे, मुलगा मोठा पलवान आहे, दुसरा मुलगा शेती करतो. आम्ही आदर्श राहिलो म्हणजे मुलं आदर्श झाली ना आमची. तर तुम्ही आदर्श राहा. पैसा कमवा, पैशाबद्दल मी नाही म्हणत नाही. पैसा कमवत असताना कुटुंबावर लक्ष ठेवा. मुले शिकू द्या ना, शिकू द्या, मला त्याबद्दल नाही. विज्ञान युगाचे काय आहे, मुली शिकू द्या, नोकरी करू द्या. नोकरी करण्याबद्दल मी माझं काही मत नाही, पण नोकरीत न आल्यानंतर स्वतःच्या मुलावर लक्ष ठेवा. ते आता मोबाईल देऊ नका, त्याला स्वतःच्या पदराड घ्या. त्याला थोपटत थोपटत राम कसा होता, कृष्ण कसा होता हे समजून सांगा. शिवाजी समजून सांगा, जिजाई समजून सांगा, त्याला सावित्रीबाई फुले समजून सांगा, तर तो भविष्यात मुलगा चांगलाच बनेल. हे देणार ठेवा. हे सांगण्यासाठी आज तुम्हाला भरपूर वेळ घेतला, माफ करा बंधू भगिनीनो. जनसेवेचा आपण हातारुल्ला पहिलं तरी चालत अखंड असेच चालत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना करून मी ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणारे नवे असं अट्टहास करणारे माननीय श्री राजाराम डांगे भाऊ यांना मी यांचे मी आभार मानते. तसेच मातृपितृ पूजनासाठी वेळात वेळ काढून इथं उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे मी शिवप्रभू विद्यालयाच्या वतीनं आभार मानते.
आणि हा मातृपितृ पूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला असे जाहीर करते. स्थापन झालेले जय महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय त्याचा आज स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम पारितोषिक वितरण कार्यक्रम आणि एक आगळा वेगळा उपक्रम आज आपण घेतला. या शाळेची जी स्थापना आणि त्याचा मागील पार्श्वभूमी आपण थोडंसं एक दोन तीन मिनिटात माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. फार वेळ घेणार नाही, थोडक्यामध्ये सांगणार आहे. प्रत्येक माणसाचं एखादं स्वप्न असतं की मी काहीतरी करावं. प्रत्येकजण आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरासाठी काहीतरी करत असतो, पण आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. ह्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, ह्या समाजासाठी काहीतरी देणं गरजेचं आहे. समाजाचा आपण एक भाग आहे हा उद्देश प्रत्येकाच्या मनामध्ये असतोच असं नाही. मुलांचा सर्वांगीण विकास व्हायचा असेल, कुटुंब व्यवस्थित राहायचं असेल, तर मुलांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. दर्जेदार शिक्षण मिळायचं असेल तर त्यांचं प्राथमिक शिक्षण उत्तम झालं पाहिजे. आणि उत्तम प्राथमिक शिक्षण झालं, त्याचा पायाभरणी चांगली झाली, तर त्याच्यावर उभा राहणारी इमारत ही नेहमीच चांगली उभा राहत असते. या उद्देशानं त्यावेळच्या तरुणांनी जी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेला जे नाव दिलं ते जय महाराष्ट्र, आणि ज्या शाळेला नाव दिलं ते छत्रपती शंभूराजे, की जे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आदर्श राजा जाणता राजा याचा आदर्श घेऊन ही शाळा श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालय 1997 स्थापन झालं. 1997 ज्यावेळी स्थापन झालं त्यावेळेच्या ज्या शिक्षिका होत्या आणि त्यावेळेचे जे मुलं होती, एक 20-25 मुलांच्यावर सुरू केलेली ही शाळा, गावातील लोक हसत होती काय वेळ लागले, कसे अंगणवाडी काढल्या, बालवाडी काढलेली आहे. पण आज रोजी या शिक्षकांच्या प्रयत्नातून, ह्या भाऊंच्या प्रयत्नातून, त्यांच्या स्वप्नातून हे शाळा आज मोठ्या नावारूपाला आले. भौतिक परिस्थिती चांगली नसली, भौतिक सुविधा चांगल्या नसल्या तरीसुद्धा आज रोजी शाळेमध्ये 550 वर विद्यार्थी संख्या आहे, 11 वर्ग आहे, आणि शाळेची स्वतःची जागा, स्वतःची इमारत आहे, आणि आसपासच्या 25-30 खेड्यामधली मुलं इथं शाळेला येतात, हे आम्हाला गौरवास्पद गोष्ट आहे. याच्यामध्ये भाऊंचं असलेलं मार्गदर्शन, आमच्या संस्थेचं असलेलं, आम्हाला नेहमी असलेल्या सूचना, आमच्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम, सर्व शिक्षक स्टाफ यांचंही योगदान आहे. आज तुमच्या मुलांना जे शिक्षण दिलं जातं ते आपल्या भौतिक सुविधेपेक्षाही चांगल्या प्रकारे, भौतिक सुविधा चांगल्या नसतानासुद्धा व्यवस्थित देण्याचा प्रयत्न हे शिक्षक करत असतात. आणि याच्यातून काही प्रत्येक वर्षी आपल्या गुणवत्तेचा आपला चढता आलेख आपण पाहत आलो आहे. पहिल्या वर्षापासून 1997 आपली गुणवत्तेची छाप पाडलेली ही आपली शाळा अख्ख्या सांगली जिल्ह्यामध्ये एकमेव खाजगी प्राथमिक शाळा आहे. प्रत्येक वर्षी स्कॉलरशिपमध्ये मुलं येतात, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये मुलं येतात, आणि आजची परिस्थिती बघितली तर आमचे जे माजी विद्यार्थी आहेत ते माजी विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आमच्या शाळेचं नाव लौकिक करत आहेत. कोण इंजिनियर झालेला आहे, कोण डॉक्टर झालेला आहे, कोण IAS ऑफिसर झालेला आहे, कोण MPSC करून तहसीलदार पदावर गेलेला आहे, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. आणि आज रोजी आत्ता शाळेमध्ये जी मुलं आहेत त्यांनीसुद्धा उच्च स्वप्न बघावी आणि त्या लेवलला जावं, त्या स्थितीला जावं अशी अपेक्षा आहे. भावनी हे संस्काराचे वेगवेगळे उपक्रम आम्ही 1997 वेगवेगळे उपक्रम करत आहोत, त्याच्यातलाच हा आज झालेला एक उपक्रम मातृपितृ पूजन, आणि त्याच्याविषयी बरीच माहिती सांगितलेली आहे. आज
जे वर्षभर शिक्षकांनी केलेलं कष्ट, मुलांनी केलेलं मिळवलेलं यश, त्यांचा गुणगौरव होणं, त्यांचं कौतुक होणं हे अपेक्षित आहे आणि त्याच्यासाठी आपण आज इथं जमलेलो आहोत. आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम गांगेबाव आहेत, त्याबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून त्यांच्या कन्या ज्या LLM झालेल्या आहेत, म्हणजे भाऊंची घरची परिस्थितीमधले उच्च शिक्षित कन्या शुभांगी काळे डांगे काळे, ती मुंबई हायकोर्टामध्ये वकिली करत आहे, त्याबरोबर भाऊंचा जो सामाजिकचा वारसा आहे तो वारसा तिथं जपत आहे, तिथेही सामाजिक कार्यामध्ये हिरिरीनं भाग घेत आहेत, असे प्रमुख पाहुणे आज लाभलेले आहेत. आणि ह्या आज गुणगौरव पारितोषिक वितरण कार्यक्रम होणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला विविध गुणदर्शन कार्यक्रम होणार आहे. तर मी माझ्या प्रस्तावितमध्ये ह्या सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि पुढील कार्यक्रम नियोजनाप्रमाणे होईल असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद कदम सर. सुसंस्कार, स्वाभिमान व त्याग या भावनेने प्रेरित झालेले जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ म्हणजेच आमच्या सर्व शिक्षकांचे भाऊ, त्यांच्याबद्दल सांगावं तेवढं थोडंच आहे. शेतकरी कुटुंबातीलच, पण 1997 साली त्यांनी शिवप्रभू विद्यालयाची स्थापना केली. आज या शाळेमध्ये आम्ही 12 शिक्षक कार्यरत आहोत. भाऊंनी काढलेल्या या शाळेमुळे आज आमच्या 12 कुटुंबाचे उदरनिर्वाहाचे साधन आहे. त्यांच्यासोबत आम्हा शिक्षकांचे नाते म्हणजे संस्थापक म्हणून नव्हे तर कुटुंब प्रमुख म्हणूनच आहे. चूक झाल्यास प्रसंगी रागवणारे आणि चांगले काम केल्यास कौतुकाची थाप पाठीवर टाकणारे असे हे आमचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री राजाराम डांगे भाऊ. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्हा सर्व शिक्षकांतर्फे आज आम्ही त्यांचा स्वागत सत्कार करणार आहोत, तो सर्व शिक्षकांनी करावा असं मी सर्व शिक्षकांना विनंती करते. सर्वेही करण्यास सांगितला जातो. गावातल्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणारा घटक म्हणजे अंगणवाडी शिक्षिका. यांना गावातील प्रत्येक कुटुंबाची सविस्तर माहिती असते. त्याचा उपयोग आम्हा शिक्षकांनाही होत असतो. प्रत्येक वेळी शासनाचा कोणताही उपक्रम प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी या अंगणवाडी शिक्षकांची नेहमीच मदत करण्यासाठी तत्पर असतात. अशा या अंगणवाडी शिक्षकांचा सत्कार करण्यात येत आहे. सर्वप्रथम शुभांगी देशमुख मॅडम.
होईल यासाठी शिवप्रभूंचा प्रत्येक शिक्षक नेहमीच प्रयत्नशील असतो. मग ती मानाचा तुळा समजली जाणारी स्कॉलरशिप परीक्षा असो किंवा अन्य बाह्य स्पर्धा असो, स्कॉलरशिप परीक्षेसाठी आमच्या विद्यालयातील शिक्षक प्रत्येकाला वैयक्तिक मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची तयारी करून घेत असतात. मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की गेल्या 20 वर्षामध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आमच्या विद्यालयातील 60 मुलांनी स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवलेले आहे. शिवप्रभूची ही परंपरा आहे की प्रत्येक वर्षी शिवप्रभू विद्यालयाचे 3 ते 4 विद्यार्थी आणि जास्तीत जास्त 10 ते 11 विद्यार्थी स्कॉलरशिप गुणवत्ता यादीमध्ये नंबर मिळवतातच. त्यामध्ये आम्हा शिक्षकांचा सुद्धा मोठा वाटा आहे. ही वारसा परंपरा हाच वारसा परंपरा पुढे चालवत सन 2022-23 मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत विद्यालयाच्या 4 विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत क्रमांक मिळवला. त्यांचा आता इथे स्वागत सत्कार होणार आहे. सर्वप्रथम आदिती चंद्रहस्त पवार जिल्ह्यात 22वी. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे जय महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजाराम डांगे भाऊ यांचे मी विद्यालयाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. तसेच सौ डांगे मॅडम यांचेही मी विद्यालयाच्या वतीने आभार मानते. ॲडव्होकेट शुभांगी काळे मॅडम या देखील या बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार. तसेच राजश्री डांगे मॅडम यांचे आभार मानते आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. KMS News, स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे.